मोगाच्या तुमका समेस्ता दिव्यवाणी लाईव्ह चॅनलाच्या आत्मिक आटोवाक मोगासो स्वागत हा मागता आज एक विशेष खेरीत विषयाचे आमी एक नियाळ आणि करिया. पहिले एक द्रष्टांत, तुमचे मुखार दूंक हा आशेता ती एक दाकटुली हळदी आणि दनपारसो वेळ सडावत जण येणे ते पळक मेळनाले कठीण वत अस एक साधू त्या हळडेक प्रवेश जाता ता नेऊन आणि बुकेऊन तो थोड्यांच्या घरा मुखार वेता आणि आपणाक भूक लागल्या किती तरी खाऊक दिया म्हण एक विनंती करता पण सडावत जण ताका कितेंच खाऊक दिनात या जेवंक दिनात पियोंक सयत थोडे उदक दिनात हरी एका घरा वेता तो पण हर एका घरा तो आमचे लागी कितेंच ना मुखार वस म्हूण सगली उतरां मात्र ताका मेळटात ताच्या पोटाकी कांय मेळना एक तेंबो ताका मेळ ना वळ तो निराशी जाता आणि त्या केरीच्या मोदे त्या गांवांत आसल्या एका व्हडल्या रुखाच्या मुळात येवन बसता थोडो वेळ आलोचन करता आणि व्हडल्यान तो भोप मारता लोकांनो तुमकां एक विशेष संगत काडूंक म्हाका वर्ती खुशी हांव तुमच्या घरांनी पूण पण म्हाका खाऊंक या मेळ्ळें ना साधूची ही उतरां ऐकल्याच सबार जण ताच्या घरातून बाहेर आयले आणि त्या रुखा भोंवती साधूच्या मुखार ते उभे झाले आणि कुतूहाला आतुरायेन कितें तो सांगता म्हणल्या विशांत गमन दिवंक आयते झाले तवळ साधू सांगू लागलो म्हाका निजायकी ह्या गांवची बिरमोत दिसतं हा बुकेन कितेंच खावंक पण लागीं ना म्हाका लागी लागतली कोणाच्याय घरा कितेंय उदक सहित मेळोवंक ना बिरमोत दिसता जे भियेनाकात भाऊ भहिणी नो हा हंगासर एक वर्ते अजाप करता अशें म्हणून त्याच्या पोत्यात असुन एक धाकटुलो काळो फातोर ताणे बाहेर आनी लोकांक ताणें दाखयलो आनी सांगा लागलो मोगाच्यानो ओ जावन आसा अजापी फातर आणि या आमकां कितें जाय आमकां करूंक साध्य जाता तुम्ही भुकेल्यात तुमकां एक बरे जेवण या फात तयार करूंक साध्य जाता साधूची उतरां आयकल्ल्यांच लोक ताका पळोवन हांसले जरीरही थोड्यांक वरती आतुराई जाली थोड्याने विचारले साधू महाराज तू कसे या फात खण तयार करताय कितें अजाप करताय तसे झाल्यास आम्ही सांगचे ऐका म्हणालो साधू एक वटल्या आई दाड तुम्ही आणणे या आणि तीन फातर दोवरन ताचे ते आई दाड दोवरून ताका इल्लेशे उदात केला लोकांनी तसेच केले कोणाच्या घरात एक वटले एक आईदान असले ते आईदान त्यांनी आणले आणि रुका मुळात तीन फातर दोवरले ताचे ते आईदान दोवरले आणि मुळात लांकडा घाली उजो दिलो आणि त्या आईदानात उदात भरले उदकाक खो येऊक स्टार्ट जाता त्या तो साधू पोत्यांतलो तो फातोर त्या उदकांत घालता आणि उजो जोर करूंक सांगता उजो चडीच करूंक सांगता आणि थोड्या वेळान एक कुल्यार घेवन त्या आयदना उदक साकून पळयता वा भो भारी रुचीक झाला पण हाका इलीशी मिरसांग मेळ्ळ्यार भारी बरें जात आसलें थंयसर सबार लोक थंयसर जमल एकलो दावून ताच्या घरा गेलो आणि घरात थोडी मिरसंग हा दिली साधून त्यो मिरसंगो कुडक्यो केल आणि त्या आयदनात ताणे त्यो घाल्यो आणि परत्यान उदक साखून पळयलें आणि ताणें सांगले आह भारी टेस्ट असा एक थोडी रांदव थोडे बटाटे थोडे कॅरेट काहीतरी एक दोन मेल्यारी जायत भारी बरो एक सूप करू साध्य जाता साधूची उतरं अखेर जाऊच्या पहिले चार पाच जण धावले तांच्या तांच्या घरा भीतर वसून त्यांनी तांचे थोड्यांनी पियाव हाडले थोड्यांनी टोमॅटो हाडले थोड्यांनी बटाटे हाडले आणि साधून वरत्या कुशेन ते सक्कड कातरले आणि त्या आईदनात घाले आणि अशेंच ते सक्कड शिजवून असता शिजवून असत साधून सांगले आता एक वस्तू इल्लीशी उणे दिसता आणि ते जाऊन असं मीठ तितल्या भितर कोडी एकलो धावला घरात मीठ हाडून आयलो आणि सक्कर जण पळ नसतांच एक वरतो पोरमळ थैसर भार सरलो या घडये साधून सांगले भावन भहिणीन तुम्ही तुमच्या तुमच्या घरा वसा आणि तुमचं हाडणे या लोक त्यांच्या घरा गेले आणि ताणी तां जेवणाक उपयोग करतो थोडं बसो तारात ते हाणून येले आणि साधून हरी एकल्याच्या पोषेत बहु रुचीक परमोळीक स्वाद असलो तो सूप तां दिलो आणि लोकांक वरती खुशी झाली सर्व तो सूप व त्या संतोषान तो सूप पिय ना तांतली रांगोळी खाऊ नसतना एकमेका संतोषार असताना साधू सांगाता बसता तांच्या सांगाता जेवता आणि तो फातोर त्या आयदनातलं काढता बरो करून धुता ताच्या पोत्यात घालता आणि तांकां कोणाकच कडीत ना तो खं वेता तांचे मदलो तो शी चलतेच रावता मग ही एक भाऊ आपुर्बाची काणी सादो आयलो बुकेन पूण त्या गांवांत ताका कितीच मेळ्ळें ना हरी एकल्याने ता सांगले एकच उतार आमचे लगे काही ना पण तो साधू निराशी जालो ना ಕೇದಾ ತಣೆ ಲ ಸಾಗಲೇ ತಂಚೆ ಥೋಡಿ ಥೋಡಿ ವಸ್ತು ಹಾಡೈಲ ಸರ್ವ ಸಾಗ ಥರ ಪಡತಾನ ಥೋಡೆ ಗಡಿಯೇ ಭರ ಭೋ ಬರಮಳ ಸ್ವಾಪ ತಯಾರರ್ವಕ ತೆ ದಿನ ಸರ್ವಾನಿ ತೋ ಸೌಲ ಪೋಟ ಭಿ ಸರ್ವ ಕುಶಿ ಜಾ ಓನ್ ಎ ಎ ಕಣಯಾ ಮೇಲೆ ಲಿಸಾವ आमचे लगी ना म्हण सांगले तसले एक नकारात्मक भावन आमच्यान कितेंच करूक आमच्या लगी ना सांगचे तसले एक नकारात्मक भावन आमच्यान कितेंच करूंक जायना च्यान एक उदाहरण दिवचे जाल्यार एक अर्धे उक्ते असले एक दार दोन व्यक्ती पळयताना तांच्या काळजांत कसली भावना तांच्या मतींत कसली भावना उदेतात हे इल्लेशे आम्ही आता विश्लेषण आशावादी जस व्यक्ती तो सांगता हे बाकील अर्धे उक्ते असा हे दार अर्धे उक्ते असा पण निराशावादी व्यक्ती कितें सांगता हे अर्धे बंद हांगासर उक्ते आणि बंद उक्ते बंद एकल्याक आशावादीक ते उक्ते दिसता निराशावादी ते काहीच ना ते बंद दिसता वय या द्रष्टांता वरवी आम्ही आटो करचो ज्यार पवित्र पुस्तकच्या गडिताक आम्ही पाठीवश्या जेजून पाच हजार जणांक उंड्या मासले वाढले ते गडित आणि ते एक अछाप आमच्या काळजा मनाने थिरवून राहिलं जेजूची शिकवण आयकोक हजारांनी लोक थंयसर हाजीर जेजू निरंतर शिकवूनच आसलो आणि लोक निरंतर आयकूनच आसलो असे वेळ जालो या घडये शिसांनी जेजूक सांगले पण व लोक कितल्याशा वेळा जाऊन आगा बसून तांकां दाण सोड कित्याक तांकां भूक लागली आसतली आणि खंयसरी बसूनच ताची बूक ते थांबोवन दीत पण जेजू सांगता तुमिच तरी दिया जेतून सांगली उतरं तुमिच तरी दिया पूण शिसचे चिंताप तसे नकारात्मक जाऊन असले शिसू सांगतात आमचे लगी खं असत असे इल्लेशे पैसे मात्र आणि हंगासर इतल्या जणांना ते उड्या हाडूक तो साध्य जातले पण मग या घडये थंयसर एक धाकटुलो भुगो ताचे लगी अस दोन आणि पांच उंडे तो भुरगो मुखार आणि सांगता म्हजे लागी दोन मसल्यो आणि पाच उंडे असतात भुरग्यांक तशें सांगताना ताका पळून तिथे कित्याक इतले जण आसात हजारांनी जण आसात हजारांनी असल्या जणांक दोन मसल्यो आणि पाच उंडे खंयच्यान सात की कशे पावतीत वय पूण जेजू सांगता असताना ते पाच उंडे आणि दोन मसल्यो आणि त्या भग्याचे एक दिवचे बरे मन अजाप करू शकता त्या भुरग्यान तितले बऱ्या एका वरत्या मॉनात थंयसर ताणे ताचे लागी असले बुती सोडवून दिले आणि जेजून ते पाच हजार जणांक अजापात्वारे वाटले वय बघाच्या जर तर आमचे थंय दिवचे मन असा खंडी सावन थंयसर अजापा जातात म्हणून सांगल्याक काहीच दुबव ना पवित्र पुस्तकांत या विषयान जायती उतरां आमकां आयकूंक मेळटात पवित्र पुस्तकांत आमकां जायते उल्लेख आमकूक मिळतात जेजून त्यां का सांगले कांय तरी खावंक दिया आणि आजही जेजू आमकां सांगता तुम्हीच गरजेवर कांय तरी दिया आनी तुमच्या थंयसर अजा अजापाकडतली आनी आमी गादीच्या पुस्तकांत पुस्तकात आता बपुरबाने वाचूक मेळटा दुर्बळ्यात उदारपण दाखवचे देवाक रीण दिले बरी दुर्बळ्यात उदारपण दाखोवचे देवाक रीण दिले बरी देव खंडीत ऋण दवरिना देवाक रीण देऊक साध्य दे खंडीत साध्य असा म्हणता आणि तसेच लोकांच्या वांदेलांत स तीस आणि आठ स तीस आणि आठ हेरांक दिया आनी तुमकां दितले हेरांक दिया आनी तुमकां दितले पण खंयच्या रितीर दितले बरोवन वोम तोच्या मापान दामून तुमच्या लेसात घालतले म्हणले बो आपुर्बाईची उतरां वरती उतरां आमकां पवित्र पुस्तकात वाचंकात आणि तसेच मातेवच्या वांजेलांत आणखी वरत्या रितीर आमकां आयकूंक मेळटा आम्ही दिल्यार किती जाता भक्ती करण्यो हो मनशा मुखार तां त्यो पळोवचे खातीर तुम्ही आदारी नकात ना तुमच्या सर्गीच्या लागचो कसलो प्रतिफळ तुमकां मेळ ना दान धर्म करतना तुज्या मुखल्यान कोंब वाजय ना कपटी सिनोगोगांनी आणि रस्त्यांनी हेरा ताऊन शाबासकी जोडचे खातीर अशेंच करतात खरें जावन तुमकां सांगता ताचो प्रतिफळ धर्म करतना तुजो उजवो हात कितें करता ते तुज्या दाव्या हाताक कळना हा असे तुझे दान धर्म गुटान वय होई मोगच्यान दिवच्या विषयात हंगासर आणि तो संदेश आमक जेजू ह्या विषयांत आम्ही चढित सांगची गरज ना कित्याक जर तर कोणायकी जर तर दान धर्म करतात झाल्या फाटल्यानं एक खेरीत उद्देश आसताच नाव जोडू आणि आपण सर्वांनी वगळसोम पण जेजू बो आपूर्बायन सांगता तू दान धर्म करताना हेरांच्या मुखार कोंब वाजय नका जे किती दिता तू दिताय तुका आणि तुझ्या देवाक मात्र ते कळीत आसोन दी म्हणत आणि तसेच सांचाकोबच्या पत्रान मार्मिक उतरां आमक पळ मेळात करण्याविणे बावार्थ मेल्ल्या मड्यावरी करण्याविणे बार्थाक जीव ना देखून तो बो आपूरबायन सांगता तुमचं भक्तीचं कर्ण्य तुम्ही दाखयतात तुमचा बवार्थ असा म्हणून तुम्ही सांगतात पण एका गरजेवंताक पवना ताच्या गरजेक तुम्ही पावानात पावाना, बघार तुम्ही एक फुंक्याची सलाह देतात तर तुमचो बवार्थ ताका जीवनातलो बार्थ म्हणून आम्ही सांगतो मोगाच्या न्हू जर तर आमच्या समुदयांत या आमी इल्लेशे पळोवंक गेल्यार आमच्या समुदायंत कितलेशी गरजेवंत आसात कितलेशे गरजेवंत आसात आमी तांचे त्यांच्या आमचो हुस्को कितलो जाऊन आसा जर तर त्या गरजेवंतातही आमी देवाक इल्लें दिलें जाल्यार खंडीत सावन देव आमकां बिलकुल सांडून घालिना कित्याक जे कितें आमी गरजेवंताक दिताव ते आम्ही देवाकच रीण दिताव तर असल्या या परिगतेन जर तर आमी हेरांक दिताना देवाक दित म्हण सांगले एक भावना आमच्या मध्ये असा ज्या आमच्या जिवितात देव भरपूर आशीर्वाद घालतलो पण थोड्यांची मनस्थिती अशी की वन वे म्हणून सांगता देवा लागी निरंतर मागणे दी, दी 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 देवा म्हाका तेन दी देवा घर दी देवा मका कार दी देवा म्हाका पैसे दी देवा मका आस्त दी बदीक दी पण देवान या घडये ताका एक विचारचे सवाल तू मला इतले दी दे म्हणतात पण माझ्या नावार तू दिताय दित मार्मिक सवाल मोगच्यान या घडये एक दृष्टात तुमचे मुखार दुक हा खुशी वरता एक व्यक्ती दुर्बळ कष्टी देवचे अचल विश्वास असुल् व्यक्ती ताका एक सोपण ताका एक पाच लाख रुपयाची लॉटरी एक उटाची देखून तो सदांय देवा मागतलो आनी सांगतलो देवा हांव दुबळो म्हाका एक पांच लाख रुपयाची एक लॉटरी मेळाशे कर म्हाका एक पांच लाख रुपयाची लॉटरी मेळाशे कर आणि जर तर ती लॉटरी जर आम्ही माझे घर दुरुस्त करेन माझ्या भरग्यां इलेशे बरे शिकप म्हाका साध्य जाता देवा कसे पांच लाख रुपयाची लॉटरी उठाशे कर हरी एका दिसा ति निरंतर मागणें तेचे निरंतर मागणे एक दिस झाला दोन दिस झाले एक हप्ते दोन हप्ते तीन हप्ते महिनो झाला महिनो झाला दोन महिने एक वर्ष पर्यान निरंतर मागणे एकच देवा कसे एक, एक पाच लाख रुपयाची लॉटरी तू मेळा कर एक वर्ष झाल्या उपरांत ताका निराशा झाली देव माझे मागणे बिलकुल ऐकना म्हणून कळले त्या देखून एका दिसा राती ताणे मागणे करू ताच्या बदलाक देवाक शीत रगान उलय लागले देवा लागी देवा, लगी। देवा फटल्या एका वर्षात वर तुझे लगी विचार नसा तू पदवेदार देव तुवें मन केलं कितेंय करूक जाता झाल्यारी हांवें तुका इतले विचारले रे हांवें तुजे लागी विचारले केवल एक पांच लाखाची एक लॉटर्याचे इनाम दिवंक जायना गी तर कसलो देव तू राधान आणि अक्लासान तो उलयतना सकडे एक पटी स्तब्ध झाले स्तब्ध झाले आणि ताच्या पुढात एक अडचणीक उजवाड फांकलो आणि ताच्या मुखार देव प्रत्यक्ष झाला भुरग्या म्हणाल देव कित्याक तू असे अपसेट झालंय जा अपसेट जाय नास्ताना आणि किती देवा फाटले एका वर्सा जाऊन हांवें तुझ्या लागी मागले केवल एक पांच लाखाची लॉटरी तेही तुज्यान दिवंक जायना गे तवळ देवन हसोन ता सांगले पुता हांव तुका खंडीत लॉटरी दिता आसलो तु एक पाच रुपये एक लॉटरीची तिकीट पण एक काढल्या हो व जाऊन आसा नीस गुड वय ताणे पाच रुपये दिवस एक लॉटरीची तिकीट काढू ना मोगाच्या नो एक पाच रुपये दिवस लॉटरीची तिकीट ताणे एक परचेस करू ना तर खंच्या आधारान देवान ताका पाच लाख रुपयाचे इनाम दिवचे आमच्या जिवितां जमचे हेच आमक देवां सक्कड आमी करीचे म्हणून म्हाका बरें जायचें म्हूण आमी चिंचे पण आमचे तावून एक पांच रुपयाची लॉटरी काणगेची इतके एक दाकटे एक, एक प्रयत्न सहित आमच्या जिवितांत जायना देखून देव सांगता जे कितें म्हज्या नांवार तुम्ही हेरांक देतात ते तुम्ही काणगेची लॉटरी टिकेट आणि जर तर तुम्ही एक धाकटी लॉटरी टिकेट म्हज्या मना जर तर तुम्ही एक दाखटी लॉटरी टिकेटी बरी मजा नाव हेरान हेरां तुम्ही कुमो करतात तुमचे ऋण हा केदा केदिंच पाटी दवरिना कित्याक जे किती तुम्ही मजा नावां करतात ते जाऊन तु, तुमी म्हाका दिवचे रीण आणि तुमचे रीण हा केदाळे पाटी दवरना तुमका हजारो वट्यांनी हा देत मगाच्या नू व एक दृष्टांत आमक एक चिंतप ईट आसा निरंतर आम्ही वन वे ट्राफिक करूक नजो जे आमकां देवान दिलां तातले इल्ले तरी आम्ही घेतल्यार घेतल्या जावन देव दिता जर तर एक उदक कडेनच असा ते उदक निरंतर थंयच हालनासतना रावल्यार थंयसर त्या उदकाक घाण येता आणि ते उदक मेळें जाता जर जर ते उदक वळवून वेता नवं उदक थंयसर भरता तसेच आमच्या लागी असे संपत्तीतले आमी आम्ही हेरांना दिल्यार थोडे थोडेपुढे आम्ही हेरांक दान केल्यार नोवं उदक चडी मापान नोवं नितळ उदाक चडी मापान देव आमच्या घरांत आणि आमच्या कुटुंबात दिच्यात खंडीसह कितीच कितेंच ना तर आमचो आणि देवाचो संबंध बरो आमकां जे कितें बरें केलां ते आमी हेरा संगी वांटून घेऊ गरजेचे पहिले हांवें तुमचे मुखार सादर केल्ल्या दृष्टांतात जो मनीस आपणा लागीं कितीच ना निराशेंत असता या हेरांक दिवंक इनकार करता तस झाल्या ताच्या त्याच्या जिवितात कितीच जाऊक साध्य ना जर तर कोणी एकलो आपणा तो हेरा संगी वाटून घेता त्या दाखटुल्या भुरग्यान एका अजापक कारण जरी आमच्या जिवितांत आमच्या कुटुंबांत ती वरती अजापा जातात सबार जण असतात मोगच्या ने करेवाांे करचे दानधर्म ताणी दिवच समाजीक दिवचो तांचो वांटो ते चडाव चण कळीत असत पण देव निरंतर तांच्या कुटुंबात शांती समृद्धी आणि अभिवृद्धी फावो करता तर आयच्या ह्या नियाळांत आम्ही बहु आपुर्बान जे किती वाटून घेत चार वांट्यात आम्ही जोडता म्हणले सत हंगर आम्ही जाणा जाता वगळा सोम्या या घडये या नियाळात सहभागी झाल्या सर्वांखात मागत आमक एक सोबीत जीवित या संसारी लाभल्या तुका अदगा दित प्रत्येक सण सर्वांच्या कुटुंबा खातीर आम्ही मागतां सर्वांच्या कुटुंबांनी शांती समाधान निरंतर हजीर असू दी सर्वांच्या कुटुंबांत निरंतर अभिवृद्धी जातून दी तांच्या सोम्या धाराळ आशीर्वाद घाल जे कोण शिकून आसात त्यांच्या शिकपा शेतांत जायती अभिवृद्धी तक फावो कर प्रत्येक थरान आम्ही मागत सर्व पिडेस्तां खातीर संसारभर असले पिडेस्त तुच्या अमोलीक स्पर्शान बरे जावन दीत संवसारांत एकसुरपण असल्या खात संसारात एकसूर आमी मागतो तांच्या एकसूरपणात तू तांचो आदार आसा संवसारांत सांडून गाल्ल्या खातीर आम्ही मागतां तू तांचो सांगात दिता आनी तशेंच निराशी जाऊ नसल्या खातीर मागत तू तांचो भरवसो जा मोगाळा सोम्या तुज्या नांवी आम्ही हांगा सांगात मेळ्ळ्या वाता हे कार्यक्रम विक्षण करच्या तुजी दारण आशीर्वाद वत म्हूण आम्ही मागत या कार्यक्रमाद्वारे तुझा संदेश सगळ्या संसारात प्रसार करूक आमकां अवकाश दिल्या खात तुका अर्गा दिता दित आमचे मिसाव निरंतर मुंदरव तुजी बेसावां आम आमचेर घाल आणि ह्या या आमकां सहभागी जाल्ल्या सर्वांक वरत्या बेसावांनी भर म्हूण आम्ही मागता अशें तुज्या महिमे खातीर आम्ही करचे हे मिसांव निरंतर मुंदरवून वसू दी आणि तुजी तुझी संवसाराच्या संसाराच्या मुल्या मुल्यांनी दी म्हूण आम्ही मागता आमेन